मुंबई विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकल्याची घटना घडलेली आहे. मुंबई विद्यापीठात बारण सिनेमातील मुख्य भूमिका असलेला अभिनेता प्रफुल्ल भालेराव याचं रेल्वे अपघातामध्ये निधन झालंय. मुंबईत मालाडजवळ रेल्वे अपघातामध्ये प्रफुल्ल कैलास भालेरावला आपले प्राण गमवावे लागलेत. प्रफुल्लच्या अकाली या मृत्यूमुळे कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसलाय. झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या कुंकू मालिकेत त्यानं जानकीचा भाऊ गणाची भूमिका साकारली होती आणि या व्यक्तिरेखेमुळे प्रफुल्लचा चेहरा घराघरात पोचला होता. कलर्स वाहिनीवरील तू माझा सांगा ती आवाज ज्योतिबा फुले, स्टार प्रवाहावरील नकुशी मालिकेतील त्याच्या भूमिका देखील लोकप्रिय झाल्या होत्या आणि नुकताच प्रदर्शित झालेला बारायण हा सिनेमामध्ये देखील तो झळकला होता. याशिवाय काही चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यानं काम करून स्वतःची अशी जागा निर्माण केली होती.